गावची ग्रामस्थच असेल, गावाचे अन्य संस्था असतील, सरकारी साखर संस्थान असेल, त्या निवडणुकीच्या राजकारणात माझ्यासारखं त्यांच्या कुटुंबातलं सहकारी असेल, या सगळ्याच्या मागं प्रत्यक्षानं राहण्याची भूमिका त्याच्या सगळ्यांनी एवढ्या आयुष्यभर केली. आणि हे करत असताना त्यांनी स्वतःचा कधी विचार केला नाही, त्यांनी आम्हा लोकांचा सतत विचार केला. माझ्यापेक्षा सुफिया आणि त्यांचा अधिक विचार त्यांच्या ठिकाणी केला. आणि तशा प्रकारचं एक आगळंवेगळं स्वभावचं हे व्यक्तिमत्व होतं. एक दिवस मला सांगावसे वाटते की ते ज्या दिवशी ज्या मुमेंटचा गेले, त्यांचा मृत्यू ज्यावेळी झाला, त्याच वेळेला अक्षरशः त्या घटनेला सुफियाच्या मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव विजय. विजयचा जन्म आणि त्याच्या साहेबांचा मृत्यू यांची वेळ एक होती. आणि त्यामुळं त्याच्यासाहेब गेले याची अस्वस्थता आमच्या मनात आहे, पण विजयला पाहिल्याच्या नंतर त्याच्यासाहेब अजूनही आमच्या आजूबाजून कुठे आहेत अशा प्रकारची भावना ही आम्हाला लोकांच्या मनामध्ये होते. हे अध्यक्ष मी सांगू इच्छितो.